राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाची पुढील सुनावणी येत्या 24 नोव्हेंबरला पार पडतेय. शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज पुन्हा अजित पवार गटावरती खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप केलाय. मात्र आयोगानं सुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या वकिलांची कानउघडणी केली. तेच तेच मुद्दे उपस्थित करू नका असे निर्देश आयोगानं दिले. यापूर्वी पवार गटानं अजित पवार गटावर बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप केला होता. त्यावरून आयोगानं तीव्र नाराजी व्यक्त केली. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगात पवार कुटुंब आमने-सामने आलं. शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुनावणीला हजर होते, तर अजित पवार गटातर्फे पार्थ पवार पहिल्यांदाच सुनावणीला उपस्थित होते. कई सारे हलफनामे दिए गए हैं अजित पवार जी के नाम से, लेकिन उनमें एक में भी ये शब्द नहीं है कि जो हलफनामा दे रहा है वो माननीय शरद पवार के विरुद्ध है. इसका मतलब हुआ कि मैं इनके पास गया, मैंने इनसे मांगा हलफनामा, उन्होंने कहा कि मैं अजित पवार को लीडर मानती हूँ, लेकिन ये नहीं कहा कि मैं अजीत पवार के फैक्शन की समर्थन करती हूँ. किसके विरुद्ध में? शरद पवार के विरुद्ध. तेच तेच मुद्दे सतत सतत सांगण्याचा प्रयत्न 2-2.5 तास त्या ठिकाणी झाला. नवीन मुद्दे काहीच त्या ठिकाणी नसल्यामुळेच तशापैकीचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असलेला अनुभवायला मिळू शकला. आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती जी काही वेळ दिलेली आहे ती आता शुक्रवारपासून सलग सुनावणी त्या ठिकाणी होईल असंच आज ठरलेलं आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे